हेलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नॅज फुडकटा। आज आपण बघणार आहोत चॉकलेट कसे बनवायचे विदाउट ओवन। तर त्यासाठी मी या ठिकाणी व्हाईट चॉकलेट अँड डार्क चॉकलेट घेतलेला आहे। व्हाईट चॉकलेट हे डबल बॉईल मेथडनी आपण वितळवून घेणार आहोत। त्यासाठी एक भांड्यामध्ये असं गरम पाणी उकळायला ठेवायचं आहे। पाणी थोडं गरम झालं की त्यामध्ये असं चॉकलेटचं जो बाउलमध्ये आपण घेतलेलं आहे ते असं वितळवून घ्यायचं आहे। कंटिन्युअसली ते हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं चॉकलेट लगेच वितळेल आणि पाणी त्या चॉकलेटमध्ये जाऊ द्यायचं नाही, म्हणजे चॉकलेट खूप सुंदर असं मेल्ट होतं। तुम्ही पाहू शकता आता आपण डार्क चॉकलेट घेत आहोत। तुम्हाला जितकं चॉकलेट खायचं आहे बनवण्यासाठी तितकंच तुम्ही ते घ्यायचं आहे। मी या ठिकाणी थोडं थोडंच घेतलेलं आहे, म्हणजे एक 50 ग्रॅम व्हाईट चॉकलेट आणि 50 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलेलं आहे। तुम्ही ते पॅक केकच्या डेकोरेशनसाठीसुद्धा यूज करू शकता। या ठिकाणी डार्क चॉकलेट मला खूप कमी वाटलं त्यामुळे मी व्हाईट चॉकलेट जास्त होतं माझ्याकडे, ते या ठिकाणी मी मिक्स केलेलं आहे। तुम्हाला टेस्ट खूप छान लागते जर डार्क आणि व्हाईट दोन्ही मिक्स केलं तर, मिल्क चॉकलेटचे असतं तसं लागते टेस्ट। तर आपलं या ठिकाणी झालेलं आहे मेल्ट करून, आपण हे मोल्डमध्ये शिफ्ट करूया। माझ्याकडे हे दोन मोल्ड होते तर त्याचा यूज मी या ठिकाणी केलेला आहे। तुम्ही पाहू शकता मी दोन कलरमध्ये करणार आहे चॉकलेट, त्याच्यामुळे मी पूर्ण मोल्ड भरत नाही आहे व्हाईट चॉकलेटनी, थोडे थोडेसेच टाकत आहे। आणि आता आपण यामध्येच डार्क चॉकलेटही टाकणार आहोत। पहिल्यांदा असं चॉकलेट टाकून झाल्यानंतर त्याला टॅप करायचं आहे आणि नंतरच दुसरं चॉकलेट टाकायचं आहे, म्हणजे त्यातले जे एअर बबल असतात ते बाहेर निघून जातील आणि आपलं चॉकलेट पूर्ण होलली चॉकलेटी होऊन जातं। तुम्ही पाहू शकता हे बघा, असं टॅप करायचं आहे त्याला, म्हणजे ते सगळीकडं एकसारखं असं पसरतं आणि त्याच्यातले जे एअर बबल जर तयार झाले असेल तर ते निघून जातात। असं आता याच्यावरती मी डार्क चॉकलेट टाकणार आहे। याच्याने वेगळी डिझाईनही दिसते। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट चिरून किंवा त्याचा बारीक चुरा करून सुद्धा ॲड करू शकता। न भाजता ड्रायफ्रूट टाकले तरी चालतात, खूप सुंदर लागतं, मध्ये ते क्रंचीनेस त्याचा। तुम्ही नुसते डार्क चॉकलेट हवे असेल तर ते सुद्धा यूज करू शकता, खरं ते खूप कडू लागतात। जर तुम्हाला पूर्ण होली कोको हवं असेल तर तुम्ही डार्क चॉकलेटचे नुसतेसुद्धा चॉकलेट तयार करू शकता। मी या ठिकाणी डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट मिक्स करत आहे। याच्या आधीही मी एक चॉकलेटची रेसिपी टाकलेली आहे पण ती डबल बॉईल मेथडनी नाही आहे, म्हणजे त्यामध्ये मी ओव्हनचा वापर केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही ती पाहिली नसेल तर ती नक्की चेकआउट करा। आपण ही चॉकलेट मोल्डमध्ये भरून झाल्यानंतर फ्रीजरला सेट करणार आहोत। आता मी 10 मिनिटे सेट केलेली आहेत। तुम्ही पाहू शकता आपली चॉकलेट खूप सुंदर झालेली आहेत। कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।